मी कोण आहे? तुम्ही मला ओळखता? ब्लॉगच नव्हता आला तर कसं ओळखण मला? तर चला ब्लॉग स्टार्ट करूया. तर कसं आहेत मित्रांनो? बरं आहेत ना? मला माहिती आहे तुम्ही बरे असलच. आणि आपल्या चॅनलवर 2 महिने झाले ब्लॉग, एकही ब्लॉग आला नव्हता. एकच ब्लॉग आला होता, तो पण आपल्या सोमनाथ नानाच्या घराच्या पूजेचा. तोच ब्लॉग आला होता, त्याच्या पुढं ब्लॉगच नव्हता आला. का ते एक कारण होता, मोबाईलचा पूर्ण डिस्प्ले उडला होता, म्हणजे स्क्रीनच गायब झाली होती. म्हणजे स्क्रीन पूर्ण चालू येत नव्हती. म्हणजे फोनला किती वेळा चालू केला, प्रयत्न केला मी, तरी पण चालू होत नव्हता. म्हणजे हाच प्रॉब्लेम होता मेन. म्हणून मी ब्लॉग लेट आला. म्हणजे 2 ब्लॉगमध्ये मिस गेले मध्ये. गणपतीचा एक ब्लॉग गेला आणि माझ्या बाप्पाचा बड्डेचा एक ब्लॉग गेला. म्हणजे मस्त विकल ब्लॉग झाले असते 2. आणि या कारणामुळे ब्लॉग आला नाही, तर त्यासाठी सॉरी. आणि आजचा जो ब्लॉग होणार आहे, पूजाचाच ब्लॉग होणार आहे. म्हणजे 2 ब्लॉग होती पूजाचा. म्हणजे यांच्या घरच्या पहिल्या पूजाचा ब्लॉग झाला आणि यांच्या घरच्या पूजाचा ब्लॉग, म्हणजे झालं 2. म्हणजे सत्यनारायणची घराची पूजा आहे, नवीन घराची. आणि आता नवीनच घर झालं एकदम प्रमोद नानांचा. तर चला लवकर जाऊ आणि फ्रेश होऊ. तर चला फटाफट तिथंच भेटू आपण. पूजेला आलो आपण, जेवणाचं काम चालू आहे बघा. आमचा मोठा बाप्पा कुठली भाजी सांगा? चवळीची भाजी. आणि इथं इथं कुठली भाजी चालू आहे सांगा? मिरची फ्राय चालू आहे. चालू आहे आता पूर्ण सर्वजण आहेत बघा, चालू आहे. हा काका आजोबा आहेत आपले. आणि इथं काम चालू आहे पूर्ण बघा. पूर्ण मसाले आहेत, तसं सोललेले आहेत पूर्ण. ते सोलायचे नंतर बघा. गाईज, मी आता पूर्ण नवीन घराच्या पूर्ण स्टोरूममध्ये आलो आहे. कारण की खाली पूर्ण पाहुणे आणि पूर्ण आवाज चालू आहे. पूर्ण चालू घरात पूर्ण आवाज चालू आहे. खाली पूर्ण घर भरलं पाहुण्यामध्ये. आणि आज मी बोलत होते की मी तेवढी व्हिडिओ केली, तुम्ही पहिले बघा. आणि आज तर बोलाच भेटत नाही पाहुण्याची. मुलं पूर्ण गर्दी आहे, मला माहिती होतं गर्दी आहे पूर्ण. चला आपण नंतर भेटू. तेवढी व्हिडिओ केली ना मी, तेवढी बघा आपण. चल नंतर भेटू जरा. सत्यनारायणाची कथा. कुलकमुक राजा होता महाथोर, तयाची पत्नी होती सुंदर. नदी किनारी एकदा त्यांनी घातली महापूजा दोघांनी. आले एक नौका त्याच मार्गानी, नाव भरलेली पूर्ण द्रव्यानी. होती व्यापारी साधू बाण्याची, रीत पाहण्यास आला पूजनाची. उल्का मुकु त्यास बोले ऐकावे, व्रत नारायणाचे आचरावे. मनो इच्छित फळ मागावे, चरणी श्रीहरीच्या लागावे. घराशी आला वाणी परतून, तयाची पत्नी होती शिलवान. तयास नव्हते काही संतान, केला नवस म्हणून वाण्यान. पती पत्नी
महिने काही दिवसान दिली नवसाची त्यास आठवण बोल पत्नीचे ऐसे ऐकून दिले उत्तर साधुवाण्यान लग्न कन्येचे होता मानान करीन पूजा मोठ्या थाटान दूत कांचन नगरी धाडीला वर एक वैश्य पुत्र ठरविला केले हो कन्यादान वापान विवाह पार पडला थाटान व्रत नवसाचे गेला विसरून म्हणून भ्रष्ट झाले भगवान जावयास आला तो वाणी करण्या धंदा आपला मानानी नगरते होते चंद्र केतूचे इथेच ग्रह फिरले दोघांचे चंद्रकेतूच्या महालातून चोराने द्रव्य नेले चोरून राजदूताने पाहिली चोरी आला तो चोर वाण्याच्या दारी चोरीचे द्रव्य तेथे टाकून पळाला चोर दूत पाहून साधू वाण्यावरी आलाळ केले दोघासी कैद तात्काळ दुःख बहु झाले घरीही द्रव्य चोरी सगेले लागल्या मागू दोघीही भिक्षा पूजाना केल्याचीच ही शिक्षा होते ब्राह्मणा घरी पूजन आली कलावती ते पाहून घरी सांगून तिने मातेला घातली पूजा त्याच वेळेला चंद्रकेतूच्या तेव्हा स्वप्नात देव जाऊन देती दृष्टांत दोघे निर्दोष असती व्यापारी सोडून द्यावे त्यांना सत्वरी सुटता कैदेतून तो वाणी निघे भरून नौका द्रव्यानी झाली इच्छा तोच देवाची परीक्षा घेण्या साधू वाण्याची येऊनी त्यास म्हणती भगवंत ठेविले काय आहे नौकेत म्हणे तो नौका माझी तरलेली वेली व पाणीयाने भरलेली होवो खरे तुझे ते बोलून यती ते दूर बसले जाऊन द्रव्य आणि पूर्ण 10 मिनिटाची जे वरती व्हिडिओ झाली आपली आणि आता पूर्ण दमलो आणि व्हिडिओमध्ये जास्त काही बोललोच नाही कमीच बोललो मी
आणि आता झोपायचा टाइम झाला आणि वरती बघा किती वाजलेत, आता तर किती दीड वाजलं आता. आणि आता बघा आता पूर्ण एवढ रात्री एडिटिंग चालू होती माझी, एडिटिंग झाली पूर्ण, लास्टचा शूट करतो, आज झोपा टाइम झाला. तर चला व्हिडिओ आवडला तर लाईक सबस्क्राईब जरूर करा, आणि तर चला पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू, उद्याच्या व्हिडिओमध्ये भेटू, कारण की उद्या खूप स्पेशल ब्लॉग होणार आहे, एक व्हिडिओचा ब्लॉग होणार आहे. तर चला तर लवकर जाऊ, आणि आमच्या लल्लू वाजा आणि मी झोपतो इथे बेडरूममध्ये. तर चला बाय बाय, आणि उद्या भेटू, बाय बाय.